मित्रांनो आपण सातत्यानं संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवते तसंच एक महत्वाचा अपडेट मागील काही दिवसापासून सातत्यानं पाहतोय ते म्हणजे अपकमिंग कोकण लॉटरी संदर्भात कारण कोकण लॉटची लॉटरी सुद्धा आता लवकरच म्हाडाकडून हो काढली जाणार आहे जवळजवळ चार हजार घरांची लॉटरी ही हो काढली जाणार आहे आणि त्या लॉटरी संदर्भातले जे काही अपडेट्स म्हाडाकडून देण्यात येत आहेत ते अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो की जे काही विरार बोळींज या ठिकाणी जो काही म्हाडाचा प्रकल्प होता त्या म्हाडाच्या प्रकल्पामध्ये अनेक घरे बांधून तयार आहेत म्हणजे जवळजवळ दहा हजार प्रकल्प दहा हजार घरांचा तो प्रकल्प आहे आणि त्या ठिकाणी जवळजवळ नऊ हजार घरे बांधून तयार आहेत परंतु त्याच्यापैकी अद्यापही दोन ते, ते अडीच हजार घरे विकली गेली नाही आहेत मागील अनेक वर्षापासून म्हणजे मागील दोन ते तीन लॉटरीपासून ती घरे विकण्याचा म्हाडाकडून प्रयत्न केला गेला परंतु अद्यापही त्या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला दिसून येत नाही मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका जवळजवळ दोन हजार अठ्ठेचाळीस घरे ही सोड विकी विना पडून आहेत त्यांना अद्यापही रिस्पॉन्स मिळत नाही आहे मागील कोकणच्या लॉटरीमध्ये सुद्धा तेथील घरे विक्रीच काढली होती पण फक्त शंभर ते दीडशे घरे त्या ठिकाणी विकली गेली अनेकांनी ती घरे परत केलेली आहेत आणि त्याच्यामुळं आता महाडाची डोकेदुखी वाढली आहे की नेमका ही घरे विकायची कशी आणि म्हणून आता महाडाने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे जोपर्यंत या दोन हजार अठ्ठेचाळीस घरांची विक्री पूर्णपणे होत नाही तोपर्यंत त्या घरांसाठी अर्ज आणि विक्री स्वीकृती अर्ज स्वीकृती प्रक्रिया जी काही आहे ती निरंतर सुरू ठेवली जाणार आहेत पूर्वी असं व्हायचं मित्रांनो की लॉटरीची डेडलाईन असायची या, या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत आणि त्या दिवशी ती अर्ज ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया बंद व्हायची किंवा मुदत संपायची पण आता या घरांसाठी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर ही घरे विकली जाणार आहेत आणि या घरांना जे काही ऑनलाईन अर्ज करायची प्रक्रिया आहे किंवा ऑफलाईनमध्ये जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी कुठलीच मुदत ठरवली नाही आहे जोपर्यंत शेवटचं घर विकलं जाणार नाही तोपर्यंत घरांची विक्री प्रक्रिया ही सुरू राहणार असल्याचं म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे म्हणून आता अपकमिंग जी काही कोकणची लॉटरी आहे त्याच्यामध्ये प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत ही दोन हजार अठ्ठेचाळीस घरे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून आता म्हाडाकडून चार हजार सतरा घरांसाठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे आता आपण पाहिले मित्रांनो मागच्या आपण मागच्या भागात आपण पाहिलेले की नेमका कोणत्या कोणत्या योजनेत किती घरे असणार आहे ते आपण पाहिलेले तुम्ही परत एकदा पहा तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत सहाशे छप्पन घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत नंतर वीस टक्के सर्व समक्ष योजनेअंतर्गत एक हजार ब्याऐंशी घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत कोकण मंडळ प्रथम येणार प्रथम प्राधान्य जसं आपण बोरिंग संदर्भात बोलतो आहे त्या ठिकाणी दोन हजार दोनशे अकरा घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि पत्रकार कोट्यासाठी जे काही पत्रकार बांधव आहेत त्यांच्यासाठी जो काही राखीव कोटा होता मा वर्तक नगर ठाणे या ठिकाणी सदुसष्ट घरे उपलब्ध केली जाणार आहेत अशी एकूण चार हजार सतरा घरांची सोडत ही लवकरच जाहीर केली जाणार आहे तर ही जाहिरात शनिवारी किंवा रविवारी प्रसिद्ध होऊ शकते आणि पुढील काही काळामध्ये यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले जाऊ शकतात तर या ठिकाणी वीस टक्केमध्ये सुद्धा बरीच घरे आहेत मित्रांनो त्याच्यामुळं अनेकांचं लक्ष वीस टक्के घरांसाठी लागलेलं आहे पण पर... मागील जे कोणी विजेत आहेत जी काही मागील लॉटरी झालेली आहेत त्यापैकी अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो ते खूप नाराज आहेत त्यांना बिल्डरांकडून व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही म्हाडाकडून व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही आहे त्यांचा रिफंड आलेलं नाही अशा अनेक तक्रारी वारंवार केल्या जात आहेत आणि त्याच्याकडेही कुठेतरी म्हाडाने लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून जे काही अर्जदारांची परेशानी होते ती कुठेतरी कमी व्हावी यासाठी म्हाडाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि तरीसुद्धा आता अनेकांची डेकारपत्रे आलेली नाहीत अनेकांना बिल्डरकडून लेटर मिळालेलं नाही अनेकांना योग्य ती माहिती मिळत नाही आहे ठाणे वर्तगरी या ठिकाणी तर अलाउड आलाओ, म्हणजे अलाउड केलं जात नाही विजेत्यांना देकारपत्र घेऊन जरी दाखवलं तरी त्यांना आतमध्ये जाऊ दिले जात नाही फ्लॅट पाहू दिले जात नाही आहेत असे अनेक प्रकार सध्या घडत आहेत म्हणून म्हाडा आणि बिल्डर यांनी आपसामध्ये एक व्यवस्थित वेळ ठरवून ती घरे त्या ते विजेत्यांना पाहू द्यावीत म्हणजे पैसे भरण्यापूर्वी ती घरे पाहणं आवश्यक आहे जेणेकरून विजेत्यांची त्यांची पुढे चालून फसवणूक होणार नाही आता, आता ची ची जे एकंदरीत मित्रांनो हे झालं कोकणच्या संदर्भातलं पण मुंबई लॉटरीमध्ये ज्यांनी अर्ज केलेले आहेत ते सगळेजण आता मुंबईची लॉटरी कधी येणार आहे याकडे डोळे लावून बसलेले आहेत आता कोकणची लॉटरी जाहीर करण्यापूर्वी म्हाडाने मुंबईच्या लॉटरीचा निकाल जाहीर करणं अपेक्षित आहे जेणेकरून म्हाडावर सुद्धा लोड येणार नाही यंत्रणेवरती लोड येणार नाही अन्यथा जर समजा मुंबईचा निकाल पेंडिंग ठेवला आणि जर कोकणची लॉटरी सुरू केली तर कुठतरी मुंबई मंडळातील जे कोणी अर्जदार आहेत ते कुठेतरी नाराज होऊ शकतात कारण त्यांना जर समजा मुंबई लॉटरीमध्ये घर नाही लागलं तर ते कुठतरी कोकण लॉटरीकडे वळू शकतात पण त्याला ती संधी मिळणं तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून कुठेतरी लवकरात लवकर याची लॉटरी जाहीर करावी अशी अनेकदा अर्जदाराकडून मागणी केली जात आहे आम्ही वारंवार लॉटरी संदर्भात म्हाडाकून अपडेट घेण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तसं आम्हाला मागच्या काही दिवसापूर्वी अनऑफिशियली सांगितलं होतं की सात किंवा आठ तारखेला आम्ही ही लॉटरी जाहीर करू किंवा तसा आम्ही प्रयत्न करतोय तशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची वेळ घेतोय पण ती वेळ मिळेल किंवा नाही मिळेल हेही तेवढं कन्फर्म सांगू शकत नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आता मुंबईची लॉटरी कधी जारी होईल हे जे काही सस्पेन्स आहे तो अद्यापही सस्पेन्सच राहिलेला आहे तर विरारचे घरे कशी आहे तिथे लोकॅलिटी कशी आहे याच्यावर आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या ठिकाणी साईट विजिट केलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो आपली रजा घेतो धन्यवाद